वाड़ी पुलिस ने धारदार शस्त्र के साथ दो बदमाशों को धर दबोचा। वाड़ी पुलिस क्षेत्र के अंतर्गत आने वाले एमआईडी सिटी पॉइंट तथा एमआईडीसी पुलिस स्टेशन क्षेत्र में एक ही रात में तीन घटनाओं को तीन बदमाशों ने अंजाम दिया। बड़ी वारदात होने के पहले ही वाड़ी पुलिस ने दो आरोपियों को धर दबोचा। एक आरोपी भागने में सफल हो गया। क्षेत्र में बदमाशों की वरदस्त होने से नागरिकों में दहशत का माहौल है। दोनों आरोपी तुरंत पुलिस ने पकड़ने से पुलिस की सराहना हो रही है। कुछ लोग थाने में आकर पीआई राजेंद्र पाठक दीपक पाटिल को धन्यवाद भी दे रहे हैं। पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार बड़ी वारदात के इरादे से आरोपी धारदार शस्त्र के लेकर रविवार को रात 11:45 के करीब एमआईडीसी टी पॉइंट पर थे, जिसकी सूचना 100 नंबर पर आते ही पीएसआई प्रशांत देशमुख के साथ डीबी स्क्वाड ने आरोपियों की जांच की और बड़ा हादसा होने के पहले ही पुलिस ने 8वां महल निवासी राकेश उर्फ शंकर तिवारी उम्र 19, नीलेश आदे सेडाम उम्र 19 को पुलिस ने धर दबोचा। वही 8वां महल निवासी सचिन लोहकरे भागने में सफल हुआ। दोनों आरोपियों को पुलिस ने थाने में लाकर पूछताछ करने पर आरोपी तोते जैसे उगल गए। आरोपी से लोखंडी 19 इंच का छुरा, ओप्पो एंड्रॉइड व एयरटेल मोबाइल तथा MH-40 BH-15-5 स्प्लेंडर बाइक के साथ 51,700 रुपए का मुद्देमाल जब्त किया। बताया गया कि रविवार की रात एमआईडीसी पुलिस स्टेशन क्षेत्र के सुभाष नगर व क्रिस्टम होटल के पास बदमाशों ने दो व्यक्ति को मारपीट कर उनके मोबाइल छीन लिए। आरोपी के खिलाफ एमआईडीसी पुलिस में भी मामला दर्ज करने की जानकारी पाठक ने दी। उसी रात वाड़ी स्थित भारत पेट्रोल पंप पर तीनों बदमाश पेट्रोल भराने आए व फ्री में पेट्रोल भरने की मांग कर रंगदारी करने लगे। नहीं देने से विवाद पर उतर आए व पैसे छीनने की कोशिश करने लगे। पेट्रोल पंप के कर्मचारियों ने विरोध करने पर तीनों आरोपी भाग गए। बड़ी घटना करने के इरादे से तीनों आरोपी बैठे थे, लेकिन वाड़ी पुलिस की सतर्कता से आरोपी बड़ी वारदात को अंजाम नहीं दे सके। वाड़ी पुलिस दोनों आरोपियों से कड़ी पूछताछ कर रही है। कहां कहां घटना को अंजाम दिया, इसकी जांच पुलिस कर रही है। तीसरे आरोपी को जल्द ही हिरासत में लेने की बात पीआई राजेंद्र पाठक ने कही। घटना की जानकारी मिलते ही डीसीपी विवेक मासार वाड़ी थाने पहुंचे। उनके मार्गदर्शन में पीआई राजेंद्र पाठक आगे की जांच कर रहे हैं। वाड़ी पुलिसांच्या हद्दीत काल रात्री नाईट राउंडला असलेले आमचे डीबीचे कर्मचारी यांना बिनतारी संदेशाद्वारे अशी माहिती मिळाली की नागपूर शहरामध्ये तीन इसम आपल्या हातात सुरा घेऊन हद्दीमध्ये दहशत पैदा करत फिरत आहेत गाडीवर, तर त्यावेळी त्याचा शोध घ्यावा आरोपींचा। या अनुषंगाने आमच्या पोस्टेचे डीबीचे हेड कॉन्स्टेबल अनिल महेंद्रा, तसेच चार्ली ड्युटीवर असलेले दीपक, पोलीस कॉन्स्टेबल दीपक आणि भास्कर अशा लोकांनी पेट्रोलिंग सुरू केली। पेट्रोलिंग दरम्यान त्यांना तीन संशयित इसम एका गाडीवर थांबलेले पायल बारच्या समोरच्या गल्लीमध्ये थांबलेले दिसले। त्यांनी संशयाने त्यांच्याकडे जायला सुरुवात केली असता त्यांनी पोलिसांना बघून पळायला सुरुवात केली। ते आमच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला। त्यापैकी तिघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले। त्यांची नावं आहे राकेश उर्फ रवी शंकर तिवारी, राहणार 8वा मैल, तसेच निलेश आदेश सिडाम, हा पण राहिला सिद्धार्थ सोसायटी 8वा मैलमध्ये आहे। पण त्यापैकी जो एक आरोपी आहे तो पळून जाण्यात यशस्वी झाला। त्याचं नाव आहे सचिन मंदाबाई लोहकरे, हा इसम सध्या फरार आहे। यांना पकडलं असताना आम्हाला त्यांच्याकडे काय मिळालं, तर एक मोठा सुरा मिळाला, सुमारे 19 इंचाचा सुरा तो आहे। तसेच त्यांच्याकडे दोन मोबाईल मिळाले आणि त्यांची गाडी आम्ही ते पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला 4-25। त्याच दरम्यान गुन्हा दाखल केला असता आम्हाला असं समजलं की पेट्रोल पंप आमच्या इथे भारत पेट्रोल पंप म्हणून आहे, त्या ठिकाणी हे तिघं गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी दहशत पैदा केली चाकू सूर्याच्या नावाखाली आणि फुकटचं पेट्रोल घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याला नकार दिला असता त्यांनी त्यांच्या जी कॅश आहे पेट्रोल भरायची पैसे जे जमा होतात ती कॅश ओरबाडण्याचा प्रयत्न केला। फक्त प्रयत्न झाला, घटना पूर्णत्वाला गेलेली नाही आणि मग त्यांनी त्याला विरोध केला, बाकी लोक आम्ही ते तिथून निघून गेले। तर अशा तऱ्हेने आपण आता पोल्युशनला त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा 4-25 आणि मुंबई पोलीस कायद्यासाठी 135 खाली गुन्हा दाखल केला। तसेच त्या गुन्ह्यामध्ये 393 झालेला प्रयत्न, जबरी जोरीचा प्रयत्न या अनुषंगाने भादवी कलम 393 हे वाढ करून
तो त्या दोघांविरुद्ध तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दोन आरोपी अटकेत आहेत. त्या इन्क्वायरीमध्ये आम्हाला आणखीन एक असं समजलं की त्या रात्री कालच्या यांनी या तिघा आरोपींनी MIDC पोस्टच्या हद्दीमध्ये सुभाष नगर टी पॉईंट एरिया आहे आणि तसेच कृष्णम हॉटेलजवळ या दोन ठिकाणी त्यांनी दोन लोकांकडनं चाकू सुराचा धाक दाखवून मोबाईल बळजबरी त्यांच्याकडनं खेचून घेतलेले आहेत आणि त्यांनाही मारहाण केलेली आहे. तर त्या अनुषंगाने MIDC पोस्टच्या इथे सुद्धा 91/2020 भादवी कलम 394/34/35 आणि 37/1/35 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. ह्याच आरोपीने तो गुन्हा केला असल्याचं आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे. आणि आता आमच्या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं आम्ही करत आहोत. आता रिमांड त्यांची घेणार आहोत. अधिक कुठले गुन्हे घडले आहेत का यांच्या हातून याबद्दल पुढील तपास चालू आहे. INBCN के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.